Hello student, today we will see the next part of the lesson number 11 in the world of dictionary. So all dictionaries however are not the same. Manje sarva dictionaries ya sarkhya nastat. Depending on who is going to use the dictionary. Ani he depend karta ki the dictionary kon use karnare. The information in it is arranged and presented in different ways. व्यक्तिपरत्वे डिक्शनरी ही चेंज असते आणि त्यातली इन्फॉर्मेशन देखील आणि कशा पद्धतीने प्रेझेंट केलेली त्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. डू यू नो दॅट देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ डिक्शनरीज. तुम्हाला माहीत आहे का डिक्शनरीज खूप साऱ्या टाईप्सचे आहे. लेट अस लुक ॲट अ फ्यू ऑफ देम. चला त्यातल्या काहींबद्दल जाणून घेऊया. नंबर वन, चिल्ड्रन्स डिक्शनरीज. सगळी पहिले आहे ती छोट्या मुलांची डिक्शनरी. सम डिक्शनरीज आर डिझाईन स्पेशली फॉर चिल्ड्रन. काही डिक्शनरीज ह्या फक्त मुलांसाठी डिझाईन केल्या जातात. दे इन्क्लूड ओनली अ फ्यू थाउजंड वर्ड्स बट देअर आर मेनी पिक्चर्स अँड डायग्राम्स इन चिल्ड्रन्स डिक्शनरीज. त्याच्यामध्ये थोडेच हजार एक शब्द असतात पण खूप सारे पिक्चर्स आणि डायग्राम्स मुलांना समजण्यासाठी दिलेले असतात. कारण फक्त शब्दांवरनं मुलांना प्रत्येक गोष्ट समजेलच असं नाही. कदाचित चित्रावरनंही त्या मुलांच्या लक्षात येईल या हा उद्देश त्याच्या मागे असतो. देअर मे ऑल्सो बी वर्ड गेम्स. वर्ड गेम्स असतात पझल्स अँड जोक्स बेस्ड ऑन द मीनिंग ऑर यूज ऑफ वर्ड्स. आणि मीनिंग असतात आणि शब्दाचा वापर कुठे करायचा ते पण दिलेलं असतं त्या ठिकाणी. प्रोनाऊन्सिंग डिक्शनरीज. प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी या डिक्शनरीचा उपयोग केला जातो. म्हणजे आपले जे उच्चार आहे आपल्याला वाचता येतं की नाही, की आपण करेक्ट प्रोनाऊन्सिएशन करतो की नाही ते बघण्यासाठी प्रोनाऊन्सिंग डिक्शनरीज असते. सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. मग त्यामध्ये मिनिंग वगैरे नसतं, फक्त उच्चार दिलेले असतात की कोणत्या शब्दाचा उच्चार काय आहे ते दिलेलं असतं. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. आणि ते तिथे एक्सप्रेस करण्यासाठी काही सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह वापरलेले असतात. नंबर थ्री, डिक्शनरीज ऑफ सिनॉनिम्स. समानार्थी शब्दांची डिक्शनरी. सम डिक्शनरीज गिव लिस्ट ऑफ सिनॉनिम्स. काही डिक्शनरीजमध्ये लिस्ट दिलेली असते समानार्थी शब्दांची. वर्ड विच हॅव अ सिमिलर मिनिंग. असे शब्द ज्यांचं मिनिंग सारखं आहे. दे मे ऑल्सो इन्क्लूड अँटोनिम्स ऑर ऑपोजिट. आणि त्याच्यामध्ये कधीकधी विरुद्धार्थ शब्द देखील दिलेले असतात. व्हिज्युअल डिक्शनरीज म्हणजे काय? तर दर्शविण्यासाठी दिलेली डिक्शनरी असते. सम डिक्शनरीज कंटेन ओनली व्हिज्युअल्स ऑर पिक्चर्स. म्हणजे पिक्चर्स असतात काही काही डिक्शनरीजमध्ये फक्त. दे डू नॉट हॅव टू एक्सप्लेन द मिनिंग इन वर्ड्स. आणि तिथे गरज नसती वर्डला शब्दांमध्ये जे काही अवघड वर्ड असतील हार्ड वर्ड असतील त्यांना शब्दामध्ये एक्सप्रेस करण्याची गरज नसते कारण तिथे पिक्चर दिलेलं असतं. ॲज अ व्हिज्युअल स्पीक्स फॉर देमसेल्फ. शब्दाऐवजी त्या ठिकाणी पिक्चर्स दिले असतात आणि तेच शब्दांचं काम करतात. द व्हिज्युअल्स मे बी इन द फॉर्म ऑफ फोटोग्राफ्स डायग्राम्स ऑर हँड ड्रॉन पिक्चर. मग ह्या पिक्चरमध्ये काय असतं? फोटोग्राफ्स असतात किंवा डायग्राम्स असतात किंवा हाताने काढलेले पिक्चर असतात. दे आर ऑल लेबल्ड. आणि त्या पिक्चरला लेबल केलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथं प्लांटचं पिक्चर दिलेले, मग त्याचे लीव्स कोणते, फ्लावर कोणते, फ्रूट कोणते, रूट कोणते हे दाखवण्यासाठी तिथे त्यांनी फक्त मोजके शब्द वापरलेले, प्रत्येक शब्दाचा अर्थ दाखवत बसलेले नाही. इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स ऑर सिस्टम्स आर मेड सिम्पल इन अ व्हिज्युअल डिक्शनरी. जे काही मशीन असतात कॉम्प्लिकेटेड मशीन किंवा सिस्टम्स असतात ते एक्सप्लेन करण्यासाठी मग अशा पद्धतीच्या डिक्शनरीचा उपयोग होतो. कारण त्यातनं आपण त्या मशीनरीजचा पार्ट आणि एव्हरी पार्ट म्हणजे प्रत्येक पार्ट आपण एक्सप्रेस करू शकतो. नेक्स्ट, एनसायक्लोपेडिक डिक्शनरीज. गुगलवरती आपण नेहमी काही सर्च करत असतो तर एनसायक्लोपेडियाला सर्च करत असतो तर त्यातून असं लक्षात येतं आपल्या की एनसायक्लोपेडियामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती ही डीपली दिलेली असते.
Encyclopedias are books that give a lot of information on a great number of topics. Encyclopedia मध्ये बऱ्याचशा books ची information मोठ्या प्रमाणात दिलेली असते. Encyclopedic dictionaries to give a lot more information about most of the words they contain. आणि त्यात असलेले बऱ्याचशा words बद्दलची माहिती encyclopedia मध्ये मीनिंग्स म्हणून दिलेली असते. दीज डिक्शनरीज आर युजली क्वाईट थिक अँड कंटेन मेनी मोर वर्ड्स दॅन द स्मॉल ऑर्डिनरी डिक्शनरीज. ह्या ज्या एन्सायक्लोपेडिक डिक्शनरीज ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात, जाड असतात, आणि छोट्या डिक्शनरीच्या मनाने खूप मोठ्या असतात, ऑर्डिनरी डिक्शनरीजपेक्षा मोठ्या असतात. Computers and the internet have brought with them online dictionaries. Computer आणि internet जे आहे त्यावरती online dictionaries आपल्याला मिळतात. They are very easy to use. आणि हे वापरण्यासाठी खूप easy असतात. त्यातून आपण easily meaning शोधू शकतो. You just type the word you want to look up and instantly यू आर शोन इट्स मीनिंग. तुम्हाला फक्त तो वर्ड टाईप करायचा आहे जो तुम्हाला हवा आहे आणि लगेच तुम्हाला त्याचं मीनिंग मिळून जाईल. यू कॅन इवन लिसन टू द प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वर्ड. अ प्रिंटेड डिक्शनरी कॅनॉट डू दिस. आणि कम्प्युटरमध्ये आपण प्रोनाऊन्सिएशन देखील ऐकू शकतो त्या ठिकाणी. पण जी आपली ऑर्डिनरी डिक्शनरी आहे ती आपल्याला हे सगळं काही प्रोव्हाइड करू शकत नाही. पण ही जी कम्प्युटर किंवा मोबाईलमधली जी ऑनलाईन डिक्शनरी आहे त्यामध्ये प्रोनाऊन्सिएशन देखील आपल्या लक्षात येऊ शकतं. देन देअर आर सम डिक्शनरीज दॅट शो हाऊ अ वर्ड वॉज यूज्ड हंड्रेड्स ऑफ इयर अगो. मग डिक्शनरीजमध्ये आपल्याला कळतं की शब्द जे आहेत ते 100-100 वर्ष कसे यूज केले जातात. हाऊ इट्स यूज ऑर मीनिंग ऑर स्पेलिंग चेंज ओवर द इयर्स अँड हाऊ इट इज यूज टुडे. म्हणजे कशा पद्धतीने त्याचं जे वर्ड जे आहे ते चेंज कसे होतात आणि त्याचं मीनिंग जे आहे ते त्या याच्यानुसार कसं चेंज होत असतं ते आपल्या लक्षात येतं. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. डिक्शनरी ही खूप गरजेची आहे. यू कॅन बिगिन विथ सिम्पल. तुम्ही एकदम साध्या डिक्शनरीपासून सुरुवात करू शकता. सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोर डिफिकल्ट वन्स लेटर. आणि नंतरून तुम्ही हार्ड डिक्शनरी यूज करू शकता. सो द नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड त्यानंतर तुम्ही अवघड शब्दांची डिक्शनरीज यूज करू शकता. डोंट फ्रेट म्हणजे चिडचिड करू नका. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. तुम्ही तुमची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे ती तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधू शकता. यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी. राईट द मीनिंग अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स यू प्लॅन टू इन्क्लूड इन युअर डिक्शनरी. ऑन कार्ड्स ऑफ द सेम साईज यूज अ सेपरेट कार्ड फॉर इच वर्ड. अरेंज द कार्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्ही तुमची स्वतःची डिक्शनरी बनवू शकता. त्यासाठी तुम्ही कार्ड्स अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहे वर्ड्स त्यावर राईट करून. सेम साईजचे कार्ड घ्यायचे त्यावर वर्ड आणि मीनिंग लिहून तुम्ही त्याची डिक्शनरी बनवू शकता. युअर डिक्शनरी इज रेडी. मोर ओवर यू कॅन ॲड न्यू वर्ड्स टू दिस डिक्शनरी वेन एवर यू लाईक. आणि कार्ड्स असल्यामुळे काय होतं की तुम्हाला जर एखादा नवीन शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे जर लावायचा असेल तर तुम्ही तो कार्डच्या याच्यामध्ये ॲड करून राईट करू शकता. ओके, दिस इज आवर लेसन. आणि नेक्स्ट व्हिडिओ विल सी द नेक्स्ट लेसन. ओके.